नमस्कार दोस्तांनो, मी सौरभ राजेंद्र सोनवणे, गट विकास अधिकारी, आपण त्याला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतो. अगदी तुम्ही UPSC आय एस जरी झालात ना, तरी तुम्हाला जी पहिली पोस्टिंग दिली जात असते ती BDO दिली जात असते. तुम्ही जर महाराष्ट्रातनं होणाऱ्या MPSC राज्यसेवेतनं डेप्युटी कलेक्टर म्हणून जरी अपॉइंट होत असाल, तरी तुमची पहिली पोस्टिंग ही BDO, किंवा तुम्ही डेप्युटी CEO म्हणून जरी जॉईन होत असाल, तरी तुमची पहिली पोस्टिंग ही BDO म्हणून येत असते. कारण याचं काम खूप जास्त बेसिक आहे. भारताच्या जर ग्रासरूट इकॉनॉमीला समजून घ्यायचं असेल आणि भारताच्या पंचायत सिस्टीमला जर समजून घ्यायचं असेल, तर या गटविकास अधिकाराला समजून घेणं प्रचंड गरजेचं आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला महाराष्ट्रामधली जी पंचायत व्यवस्था आहे तिच्याबद्दल सांगतो आहे. महाराष्ट्रामधली पंचायत व्यवस्था ही 3 भागांमध्ये विभागलेली आहे. सर्वात बेसिक लेवलला आहे ती म्हणजे ग्रामपंचायत, त्याच्यावरती आहे ती म्हणजे पंचायत समिती, आणि यांच्या सर्वात वरती आहे ती म्हणजे जिल्हा परिषद. तर या सर्व ज्या ग्रामपंचायती आहेत ना, या ग्रामपंचायती यांचं जे रिपोर्टिंग आहे ते पंचायत समितीला होत असतं, आणि त्या पंचायत समितीचा महत्त्वाचा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तो असतो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO, गटविकास अधिकारी. चला या गटविकास अधिकाऱ्याबद्दल आता सगळंच्या सगळं जाणून घेऊया. हे पद राजपत्रित पद असतं आणि याची जी नियुक्ती आहे ती महाराष्ट्रात MPSC द्वारा केली जात असते. सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणजे ABDO नावाचं जे पद आहे, हे गट ब मधनं येत असतं आणि त्याची वेतन श्रेणी ही साधारणतः 26,100 ते 1,77,500 वरनं महागाई भत्ता, TADA आहे, सगळंच्या सगळं हे त्याच्यामध्ये ॲडिशन होत जात असतं. BDO जो आहे त्याची साधारणतः अंदाजित म्हणजे सगळं ग्रॉस जर आपण इन्कम बघितलं तर ते साधारण 75,000 पर्यंत जाऊ शकतं. महाराष्ट्रात कोणत्याही पंचायत समितीच्या ठिकाणी आणि अन्यथा जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे डेप्युटी CEO म्हणून त्यांची अपॉइंटमेंट ही केली जाऊ शकते. आता पद आणि त्याच्या महत्त्वाबद्दल आपण सगळंच्या सगळं जाणून घेऊया. तो पंचायत समितीचा सचिव असतो, तो पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो, ज्याला ह्या पंचायत समितीची सगळीच्या सगळी जबाबदारी बघायची असते. गट विकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जात असते आणि त्याची नेमणूक ही मात्र महाराष्ट्र शासन करत असतं. गट विकास अधिकारी हा वर्ग 1 आणि वर्ग 2 यांचा अधिकारी असतो. गट विकास अधिकाऱ्यावरती नजीकचं जे नियंत्रण असतं ते जिल्हा परिषदेच्या CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं असतं. आता याच्या जरा आपण कामाचं स्वरूप बघून घेऊया. मी तुम्हाला म्हटलं ना की पंचायतींवरती जर लक्ष ठेवायचं असेल तर हा व्यक्ती त्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. पंचायत समितीचे सर्व करार त्याच्या सहीनुसार होत असतात. पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करणं, बैठक बोलवणं, त्याच्यावरती देखरेख ठेवणं ही सगळी जबाबदारी त्याची असते. प्रशासकीय बाबींवरती सल्ला देणे, विकास योजनांवरती देखरेख ठेवणे हेही त्याचं काम असतं. महाराष्ट्रामध्ये ज्या काही विकास योजना चालतात त्याच्या सर्वांवरती देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही त्याची असते. पंचायत समितीचा वार्षिक अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणं ही देखील त्याची महत्त्वाची जबाबदारी असते. पंचायत समितीस मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेपैकी किती किती रक्कम कशी कशी घ्यायची, त्याचं वाटप कसं काय असलं पाहिजे हे सगळंच्या सगळं गटविकास अधिकारी बघतो. शिवाय वर्ग 3 आणि वर्ग 4 याचे जे सर्वच्या सर्व एम्प्लॉईज आहेत ना, या सर्व सर्वांची रजा जी मंजूर करण्याची जबाबदारी ही ते गटविकास अधिकाऱ्याकडे असते. जे पंचायत समितीमधले वर्ग 3 आणि वर्ग 4 चे सर्व अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या सर्वांची जे रजा मंजूर करण्याची जबाबदारी आहे ती त्याची आहे. पंचायत समितीच्या खर्च गटविकास अधिकाऱ्याने संमत करावा लागतो. पंचायत समितीचा अहवाल हा गट विकास अधिकारी त्याच्या CEO कडे पाठवत असतो. पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीतता ही अख्खीच्या अख्खी त्या गट विकास अधिकाऱ्यावरती BDO वरती अवलंबून असते. गट विकास अधिकाऱ्याला शिक्षा करण्याचा देखील अधिकार, हा गट विकास अधिकाऱ्याला शिक्षा करण्याचा जो अधिकार आहे हा तिथल्या विभागीय आयुक्तांवरती दिलेला असतो. म्हणजे ते विभागीय आयुक्त डिरेक्टली डिरेक्टली त्याच्यावरती शिक्षा करू शकता आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम करत असतो. मी तुम्हाला आता इतक्यात बोललो ना की पंचायत समिती आणि जी आपली ZP आहे त्याच्यामध्ये हा व्यक्ती महत्त्वाची जबाबदारी काय करत असतो, हा पार पाडत असतो. राज्य शासन आणि पंचायत समिती यांच्यातील दुवा म्हणून देखील हा गटविकास अधिकारी काम बघत असतो. दोस्तांनो, एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्याच्यातनं तुम्हाला गटविकास अधिकारी म्हणजे काय हे कळेल. आपलं खाली टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करायचं विसरू नका. शिवाय मी अनअकॅडमीवरती देखील रेग्युलरली शिकवतो, त्याचा व्हिडिओ मी आत्ता इथे तुम्हाला पोस्ट करतोय, तो पण तुम्ही बघायला विसरू नका. अनअकॅडमी प्लसवरती नसाल तर लवकरात लवकर जॉईन करा. इथे तुम्हाला एक जे बॉक्स आलेला आहे त्याच्यावरती प्लस कसं काय सबस्क्राईब करायचं त्याच्यात मी माहिती तुम्हाला ती देतो आहे. अनअकॅडमीवरती नसाल तर जॉईन करा आणि त्यात माझा हा कूपन कोड फ्री क्लासेस बघण्यासाठी वापरा. माझा कोड आहे exam40 हा माझा कोड आहे, हा वापरा. तुम्ही सगळंच्या सगळं फ्री कॉन्टेंट अनअकॅडमीवरती त्याच्या माध्यमातून बघू शकाल. चला, आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ छान पद्धतीनं कळालेला असेल. परत भेटूया, तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.